माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील अजितदादांनी हा दावा करून आठ दिवस होत नाहीत तोवर त्यांच्या विरोधात आणखी एका पुतण्याने शड्डू ठोकलाय रोहित पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांचा दुसरा पुतण्या युगेंद्र पवार हे सुद्धा शरद पवार यांना पाठिंबा देत राजकारणात उतरत असल्याचं आता चित्र दिसते तर युगेंद्र पवार आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आले होते आणि यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असल्याचंही सांगितलं मात्र आता हे युगेंद्र पवार नेमके कोण आहेत आणि अजित पवार यांच्या पुतण्या व्यतिरिक्त त्यांची आणखी काय ओळख का आहे असे सवाल मात्र आता विचारले जात आहेत तर पाहूयात हे युगेंद्र पवार नेमके कोण आहेत ते गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांना सात मुलं आणि चार मुली यात सगळ्यात थोरले वसंतराव पवार ते एक उत्तम वकील होते आणि त्यासोबतच राजकारणी सुद्धा होते तर ते शेकापचं काम करायचे दुसरे होते ते आप्पासाहेब त्या काळी ते बीएससी झाले होते आणि कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं होतं तर तिसरे म्हणजे अनंतराव उमदे हरहुन्नरी आणि उत्तम व्यंगचित्रकार आणि गायकही होते तर चौथे होते।, होते ते म्हणजे उद्योजक माधवराव हो त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं तर पाचवे म्हणजे सूर्यकांत ते लंडनला स्थायिक झाले आणि तिथं प्रख्यात आर्किटेक्ट होते आणि त्यांच्यानंतर येतात ते शरद पवार आणि शेवटचे प्रतापराव पवार मुलींमध्ये सरोज पाटील मीना जगधने सरला जगताप आणि नीला सासणे यातीलच अनंतराव पवार यांना दोन मुलं आणि एक मुलगी मुलगा श्रीनिवास आणि अजित तर मुलगी आहे विजया पाटील तर अजित पवार यांना जय आणि पार्थ अशी दोन मुले आहेत तर श्रीनिवास यांच्याच मुलाचं नाव आहे ते म्हणजे युगेंद्र थोडक्यात काय तर अजित पवार यांच्या सख्या भावाचा मुलगा म्हणजेच युगेंद्र पवार म्हणजेच आता अजित पवार यांचा सख्खा पुतण्या हाच त्यांच्या विरोधात आता उभा राहिलाय तर युगेंद्र हे अत्यंत शांत संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात ते अगोदर मुंबईत होते त्यानंतर ते पुण्यात आले आणि त्यानंतर ते अमेरिका आणि युरोपात गेले जवळपास ते सात ते आठ वर्ष देशाबाहेरच होते आणि परत आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी मुंबईत व्यवसाय पाहायला सुरुवात केली त्यानंतर चार वर्षांपूर्वी विद्याप्रतिष्ठान इथे त्यांची निवड झाली आणि चार वर्षांपासून ते बारामतीमध्ये सक्रिय आहेत सध्या बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी युगेंद्र यांच्याकडे आहे तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांनी बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेचे बारामतीमध्ये भव्य पोस्टर सुद्धा लागले होते त्यावर शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचे फोटोही होते याशिवाय युगेंद्र पवार हे विविध पदांवर काम करतात तर ते शरयू अॅग्रोचे सीईओ आहेत आणि बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे खजिनदारही आहेत तर बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही ते सक्रिय असतात इतकंच नाही तर ते चांगले संघटक असल्याचंही सांगितलं जातं तरुणांना राजकारणात आणण्यासाठी युगेंद्र पवार हे नेहमीच प्रयत्नशील असतात तर युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शरद पवार यांना साथ दिलीय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवारांना भेटायला सिल्वर ओक वरती सुद्धा गेले होते याशिवाय शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ आणि भाषणं ते सातत्याने सोशल मीडियावरती शेअर करून आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात आताही साहेबांनी सांगितलं तर मतदारसंघात दौरे करणार असल्याचं सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंचा प्रचार करत राजकारणात उतरणार असल्याचे आता संकेत दिले त्यामुळे आता शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यानंतर युगेंद्र यांनीही राजकारणात ओळख मिळवण्यास सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल तर मंडळी यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी